अनेक अडचणींना तोंड देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी पुरुषोत्तम करंडक जिंकून आणला. त्यांचा या स्पर्धेतील प्रवास त्यांच्याच तोंडून जाणून घेण्याचा प्रयत्न MCNने केलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या प्रवीण पाटेकर लिखित पाझर या एकांकिकेनं नावाजलेल्या पुरुषोत्तम करंडकावर आपलं नाव कोरलं. एक एक करून सर्व फेऱ्या पार करत ही एकांकिका अंतिम फेरीत पोहोचली. लेखन, अभिनय असे अनेक पुरस्कार या एकांकिकेनं मिळवले आणि पुणे मुंबईची मक्तेदारी मोडत 52 वर्षांचा वनवास संपवत विजय मराठवाड्याच्या पदरात पाडून घेतला. विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागात विद्यार्थ्यांना अशा स्पर्धेंना प्रवेश शुल्क भरण्यापासून अनेक वस्तूंची आवश्यकता असते, परंतु ते त्यांना स्वखर्चाने करावे लागते. अनेक अडचणींना सामोरे जात हे कलावंत विजय मिळवत आहेत. त्यांनी आपले अनुभव MCNशी बोलताना व्यक्त केलेत. पाझर या एकांकिकेचं लेखन दिग्दर्शन प्रवीण पाटेकरने केलंय, तर शुभम खरे व जगदीश जाधवने मुख्य भूमिका साकारत प्रथम पारितोषिक पटकावलंय. या एकांकिकेत गणेश मुंढे, आकाश थोरात, प्रमोद तांबे, धीरज शिरसाठ, प्रशांत गीते, अर्जुन टाकरस, प्रवीण पारधे, चेतन ढवळे, सुनील नवले आदींनी या एकांकिकेत आपल्या भूमिका उत्तम प्रकारे निभावल्यात. तयारी म्हणजे अशी काही वेगळी आम्ही तयारी करण्याचा प्रयत्न नाही केलेला, फक्त आम्ही मुलं होतो, आमचं स्वप्न होतं म्हणजे पुरुषोत्तम करंडकमध्ये एकदा तरी आपण जायला पाहिजे. आपण विद्यार्थी असताना एकदा तरी आपण पुरुषोत्तम घेऊन आलो पाहिजे. आमचं खूप दिवसाचं स्वप्न होतं की आपण आपल्या औरंगाबादमध्ये एकदा तरी पुरुषोत्तम आला पाहिजे. आपण का नाही आणू शकत, आपल्यामध्ये काय कमतरता आहे. मग त्यामुळे आम्ही तशी तयारी केली, म्हणजे आम्ही सगळे मुलं जमलोत, त्याच्यावर जरा डिस्कस केला. आम्ही याच्या आधी पण दुसऱ्या काही करंडक बऱ्याच ठिकाणी 10-12 ठिकाणी प्रथम आहोत. हीच एकांकिका. ही एकांकिका जी तुम्ही लिहिलेली आहे ती लिहिताना विषय आणि तुम्हाला असं वाटलं का की पुणे आणि मुंबईच्या तुलनेत तुम्ही त्याला चांगल्या रीतीने मांडू शकता म्हणून? हो, कारण की मी इथं शिकत असताना पण बाहेरचं बघतो. आजकाल तर आपल्याला इंटरनेटवर वगैरे इकडे तिकडे बघायला पण मिळतं की आपण आता वेगळं काय केलं पाहिजे. जगात खूप काही लोकांनी वेगवेगळे विषय मांडून बसले, पण आपल्या भागाचा जो विषय तो आपलाच आहे, तो दुसऱ्याचा नाही. जे आपलं जगणं आहे ते जर आपण जरा वेगळ्या पद्धतीमध्ये मांडलं, ते जर लोकांना जरा वेगळ्या पद्धतीमध्ये बघायला मिळालं आणि आपला विषय जर सोपा करून सांगितला तर ते त्यांना पण रुचतं. आम्हाला ते पुण्यामध्ये स्टँडिंग ओव्हेशन होतं. जी स्क्रिप्ट आहे तिला जितकं गरजेचं आहे तंत्र तेवढंच तंत्र वापरलं, जास्त नाही वापरलं. त्यामुळे पण आम्हाला त्यांना ॲप्रिशिएट केलं की तुम्ही तुमचं आहे ते, तुमचं जे मूळ आहे, तुमच्या मातीत जी आहे तेच तुम्ही दाखवलं, त्यामुळे पण त्यांनी आम्हाला सल्यूट केलं. तयारी वगैरे काही नाही, दादाने जे सांगितलं की नॅचरल आम्ही केलं. आणि हा आमचा विषय म्हणजे आम्ही सगळे खेडेगावातले लोक आहोत, खेडेगावातलाच विषय, त्यामुळं खेडेगावातले जेवढे कॅरेक्टर आम्ही म्हणजे एकांकिकेमध्ये आहे तेवढे आम्ही त्या वातावरणात राहिल्यामुळं ते ऑब्झर्व जास्त झाली आम्हाला. म्हाताऱ्याचं कॅरेक्टर असेल किंवा लहान मुलाचं असेल तर ते सतत त्या भागात राहून ऑब्झर्व जास्त झाले आणि मग ते लोकांपर्यंत मांडायला आम्हाला सोपं झालं. मेहनत तसे आमचे डायरेक्टरने प्रवीणदादांनी तेवढं आमच्याकडनं काढून घेतलं. पुरुषोत्तम करंडक फायनलमध्ये मला अभिनयाचे 10 उत्तेजनार्थ प्राईज असतात, त्यापैकी मला एक उत्तेजनार्थ असं भेटलं आहे आणि प्राथमिक फेरीलासुद्धा अभिनय नैपुण्याचं एक भेटलं आहे. तर मुळात पाझरे एकांकिकेमध्ये मी सुदामची भूमिका करतो आणि ही भूमिका करत असताना म्हणजे सुदाम हा एक मॅच्युअर माणूस आहे. त्या भागातल्या लोकांना तो आपल्या म्हणजे आड खदण्यासाठी तो सर्वांना प्रवृत्त करतो आणि तो एक मॅच्युरिटी असलेला तो एक व्यक्ती आहे. आणि ते कॅरेक्टर करत असताना मुळात माझ्या स्वभावामध्ये थोडंसं हे सर्वांना समजून घेण्याचा तो एक स्वभाव मुळात होताच. आणि मुळात म्हणजे वेगळं करण्याची गरज पडली नाही, कारण प्रवीण दायानं ज्यावेळेस आमचा सर्वांचं कॅरेक्टरायझेशन केलं त्यावेळेस आमच्या स्वभावाचा थोडासा कदाचित त्यांनी अभ्यास करूनच प्रत्येकाला एक कॅरेक्टरायझेशन दिलं. त्यामुळे कॅरेक्टरचा अभ्यास करत असताना फक्त ऑब्झर्वेशन आणि प्रवीण दादांनी दिलेल्या डिरेक्शननुसार आम्ही काम करत गेलो आणि ती सहजतेनं अभिनय न करता फक्त आपण जे बघतो जे सहजतेनं समाजात घडतं ते सहजतेनं करत जायचं असं त्यांनी सांगितलं आणि आम्ही तेच रंगमंचावर केलं आणि ते लोकांना आवडलं. आणि बाकीचं मार्गदर्शन म्हणाल तर फक्त एंट्री वगैरे टाकायचं असल्यास प्राध्यापक लोकांनी ठीक आहे तुम्ही जा एंट्री करा काम करा. तुम्हाला काही आर्थिक मदत मिळाली का? आर्थिक मदत सुद्धा नाही, कारण आम्ही सुद्धा एखाद्या वेळेस अक्षरशः परिस्थिती अशी असायची की जाण्यासाठी पैसे नसायचे.
मग एकटा डिरेक्टर सुद्धा स्वतः काही खर्च करू शकायचं नसेल आणि अशा वेळेस मग आम्ही सर्वांनी 100-100, 200-200 रुपये कॉन्ट्री करायची आणि मग येण्याजाण्याचा खर्च करायचा. कधी कधी तर आम्ही असे शो केले की सकाळी वडापाव खायचा आणि संध्याकाळी जर पारितोषिक आलं तर मग त्याच्यातून जेवण करायचं, नसतं मग हॉस्टेलला आल्यानंतर टिफिनमधनं जेवण करायचं, अशी परिस्थिती होती. एंट्री भरण्यासाठी किंवा तांत्रिक काही गोष्टीसाठी विद्यापीठाने काही मदत म्हणजे विभागाकडून काही मदत नाही, असं काही नाही, स्वतःच आम्हाला एंट्री करावं लागतात आणि जर पारितोषिक आलं तर पारितोषिक रक्कमेतून पुढची स्पर्धा होते, नाहीतर मग नेहमीप्रमाणे कॉन्ट्री करून आम्हाला एक स्पर्धा करावी लागतात. औरंगाबाद शहरातील नाट्यशास्त्र विभागातल्या विद्यार्थ्यांनी जे सगळ्यात मानाचा मानला जाणारा पुरुषोत्तम करंडक 52 वर्षानंतर तो जिंकला आणि आणला, परंतु विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र किंवा नृत्य विभागाने त्यांना कोणत्या प्रकारची आर्थिक मदत नाही दिली किंवा कोणी मदत केली नाही, तरीही एवढं मोठं बहुमान त्यांनी मिळवलं ही खरोखर मान आणि सन्मानाची गोष्ट आहे. परंतु आत्ता तरी विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभाग किंवा नृत्य विभागाने थोडं पुढं पाऊल टाकून या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक आणि अजून काही गोष्टी असतील त्याची मदत करण्याची आवश्यकता आहे. ते करेल का नाही करेल हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. कॅमेरामन सचिन पवारसह सय्यद फेरोज, MCN News.